छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा खऱ्या अर्थानं राजपुत्र असणारा संभाजी महाराज, त्याचबरोबर ज्यांनी या देशामध्ये पहिल्यांदा आरक्षण चालू केलं ते आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी या देशामध्ये पहिल्यांदा सामाजिक क्रांतीची सुरुवात केली ते क्रांतीबा ज्योतिबा फुले, आज एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी या इथे उपस्थित आहेत. परंतु एक काळ असा होता की चूल आणि मूल याच्या पलीकडे कसलाही विश्व महिला नव्हतं. अशा वेळेला पुण्याच्या रस्त्यावरती मनुवादांच्या शिवा शाप माती शेण याचा महाराज हिराच्या मातेनं तुमच्यासाठी पहिली शाळा काढली ती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. आणि तुमच्या आणि माझ्या जीवनाचे उद्धार करते म्हटलं तर अर्थ सत्य होईल. कारण जेव्हा स्वातंत्र्याचा लढा चालू होता तेव्हा पुण्याच्या एक भटमान्य लोकमान्यने असं म्हटलं होतं की 13 लाख रुपयांनी पार्लमेंटमध्ये जाऊन काय नांगर चालवायचंय काय. परंतु तुमच्या आणि माझ्या बाबाच्या राजकृतीला आज 13 चा 4 विक्रमा कोरड्या देशाचा पंतप्रधान झाला. एवढा मोठा चमत्कार त्याने केला. ते मोदीचं डॉक्टर परमपूज्य विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना आणि विचाराला तिवार अभिवादन करून आज या इथे एक मंच एक विचार अशा पद्धतीचा एक नवा विचार नव्या परिस्थितीमध्ये या औरंगाबादच्या क्रांतीभूमीमध्ये ज्या तरुणांनी खऱ्या अर्थानं या इथं अस्तित्व लागला त्या सर्व औरंगाबादच्या तरुण कार्यकर्त्यांना मी क्रांतिकारी जयवी करतो. कारण त्यांनी एक अत्यंत चांगलं असं उदाहरण अख्या महाराष्ट्राला घालून दिलंय. आज या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले गंगाधरजी गाडे, लॉंग मार्च प्रणेते जोगेंद्रजी कवाडे, सतत ऐक्याच कामकाज नानासाहेब विचित्रे, भालेरावजी मनोज ससाई आणि खरं म्हणजे मी ज्ञानच आभार मानू. कारण मला माहिती आहे की ह्या औरंगाबादमध्ये सुद्धा एक मोठी नेत्याची आणि कार्यकर्त्यांची टीम आहे. पण त्यांनी स्वतःला आवडलंय बिचारे खाली बसले त्या सर्वांना माझा धन्यवाद द्यावी. आणि तुम्हाला सर्वांना एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आंबेडकर चळवळ जी मरण आली होती 1 जानेवारी त्या मरणीला झटकून आंबेडकर चळवळ आता गतिमान झालेली आहे याची साक्ष देणारा प्रचंड जनसमुदाय. मी तुम्हाला सांगू इच्छितो 1 जानेवारीचा भीमा कोरेगावचा साक्षीदार म्हणून सांगू इच्छितो की त्या भीमा कोरेगावर 3 ते 6 वाजेपर्यंत माझी सभा होती. खरं म्हणजे आम्ही मुंबईहून गेलेल्या भीमा कोरेगाववाल्यांना फार्स या बाजूनी नगरच्या बाजूनी जे काही हे झालं हल्ले याच्याबद्दल या बाजूला फार्स काही माहीत नव्हतं. जेव्हा काही मुलं रक्तप्रवाह आली माझी सभा चालू होती तेव्हा खऱ्या अर्थाने कळलं की प्रचंड असं काहीतरी झालेलं आहे. आणि मग तिथंच पोलिसांना आवाहन केलं त्यावर तोबीनं तुम्ही तिथे कंट्रोल करणार आहात की नाही, नाहीतरी सभा सोडून मी चाललो. तेव्हा
लोणीकडचा सिनियर माझ्या स्टेजवर आला पाटील. त्याने सांगितलं आनंदराजजी आम्ही सकाळपासून प्रयत्न करत आहोत आणि आता सर्व गोष्टी कंट्रोलमध्ये आहेत, परंतु त्याच्या आधी बरंच घडून गेलं होत. या सर्वांमध्ये एक लक्षात घ्या, हे जे घडलेलं आहे अत्यंत प्रचंड असं षडयंत्र आहे. या देशामध्ये जे सत्ताधारी आहेत ज्यांची पिलावळ या देशामध्ये आता राज्यकर्ती झालेली आहे, त्यांची पूर्वजांनी या देशामध्ये कपटकारस्थान आणि षडयंत्र करून या देशामध्ये अशा राजकीयाचा बहुत नंबर नष्ट केलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळंच आजपासून अशा पद्धतीने षडयंत्र इमिट करत आहे. अरे तो संभाजी मिळे ज्याचं खरं नाव मनोहर कुलकर्णी आहे आणि तो मिलिंद एकबोटे यांनी त्या तिकडच्या मराठा समाजाच्या पोरामध्ये जे विष भरलेलं आहे त्याचा परिपाक त्या दिवशी आपल्या निशस्त्र असणाऱ्या लोकांवरती वरतून घरांवरतून गलत करण्यामध्ये झाला. परंतु आज सुद्धा आपल्या सर्वांची एवढी मागणी असताना सुद्धा सरकार त्यांना हात लावत नाही, सरकार त्यांना अटक करत नाही. तर आज आंबेडकर जनतेने 3 तारखेला बंद पुकारला, त्यानंतर घरांघरांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन करून या सरकार आपला जातीय चेहरा या देशातल्या लोकांना दाखवून देत आहे असं म्हटलं तर वापर करणार नाही. मी या सरकारला तुमच्या वतीनं यांना निश्चून सांगू इच्छितो की आज हे जे करताय त्याच 2019 ला तर ही लोक तुमच्या थोपाळीत फटका देऊन ते 2019 च्या इलेक्शन मध्ये दाखवतील की तुमचं कॉम्बिंग ऑपरेशन काय लायकीचं होत. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो की आता आंबेडकर जनता त्याला त्याची ताकद कळलेली आहे. या इथं फक्त मी आपल्याला थोडस सांगू इच्छितो की हा इथे मुख्यतः आपण लक्षात घ्या, एवढा मोठा जनसमुदाय आपण मुद्दाम सांगतोय की या इथे तुमच्यामध्ये आणि मराठ्यांमध्ये भांडण व्हावी असे प्रयत्न करणारा एक मोठा वर्ग आहे. कारण महाराष्ट्रामध्ये या 2 जातीच्या शिवाय कोणाच्या मध्ये हिंमत नाही की जे मारामारा करू शकतील, रस्त्यावर येऊ शकतील. आणि म्हणूनच मुद्दामून या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने दंगे घडवले जातात. मागच्या वेळेस जेव्हा मराठ्यांनी मोर्चे काढले आम्ही आवाहन केली की पती मोर्चे काढू का, परंतु काही सुपारी घेतलेल्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढले. काय परिणाम झाला? नाशिक मध्ये आपल्या लोकांना किती मार खावा लागला हे प्रत्यक्ष मी स्वतः डोळ्याने जाऊन पाहिलेलं आहे. त्यामुळं आता ह्याच्या पुढे भावनिक आव्हानात कोणालाही करता येतात, परंतु आपण आपलं डोकं आपल्या घरावर ठेवायला पाहिजे आणि विचार करायला पाहिजे. ज्या बातम्या येतात त्या बातम्यांमध्ये 2 ओळींमधला अर्थ वाचायला शिकायला पाहिजे. कारण आपण नुसतंच वाहत गेलो तर काय परिस्थिती होत आहे आपण पाहिलं. खरं म्हणजे आज या इथं 17 वर्ष हे नामांतराचं आंदोलन चाललं, परंतु आज सुद्धा माझ्या हृदयामध्ये चकम झळकत अजूनही ओली आहे. याच कारण 17 वर्षामध्ये अनेक कुटुंब पोहोचत आलेली मी पाहिली, अनेक
आणि एवढं होऊन सुद्धा हे असताना बाबासाहेब आंबेडकरांचं नामांतर झालं नाही. फक्त एवढा जगातला विद्वान माणसाचा फक्त नाम विस्तार झालेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की परत एकदा या मराठवाडा विद्यापीठासाठी आपल्याला लढा द्यावा लागेल. आणि जे शहीद झाले त्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहायचं असेल तर हे मराठवाडा हे नाम विस्तार नाही तर फक्त बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असं झालं पाहिजे. काय होऊ शकत? तुम्ही आमच्यावरती गुन्हे घालत. अरे असे किती गुन्हे आम्ही घेतलेले आहेत, पचवलेले आहेत आणि जिरवलेले आहेत आणि अजून तुम्हाला सुद्धा जिरवण्याची ताकद आमच्या पचन शक्तीमध्ये आहे. त्यामुळे आम्हाला या पोलिसांच्या गरज जायची हिंमत फुलबाजी दाखवू नका. आज आंबेडकरी भीमसेन शिकलेला आहे. मुंबई सुद्धा प्रत्येक वस्त्यामध्ये 307 गुन्हे दाखल झाले. परंतु एवढी प्रचंड मुंबईतल्या वकिलांची फौज होती की कार्यकर्ता एका दुसऱ्या दिवसाशिवाय जास्त दिवस आतमध्ये राहिला नाही. इतका मरतो पार आलेला आहे. आज मला आनंदाने सांगायचं वाटतं की मुंबईमध्ये एका दुसऱ्या कार्यकर्ताशिवाय कोणी जेलमध्ये नाही. हजारो लोकांना जेलमध्ये टाकल्या परंतु फक्त मशी वकिलांची फौज उभी राहिल्यामुळं आज आपली मुलं सर्व बाहेर आहेत. सरकारला माझा आव्हान आहे, तुम्ही एक मोठ्याला तुम्ही भिडेला अजून अर्थ करू शकत एवढं त्यांच्यावरती असताना त्यांनी एवढ्या साथी आनंदी ठेवल्या असताना आणि आमच्या पोरांवरती सुशिक्षित पोरांवरती नोकऱ्या करणाऱ्या पोरांवरती असे एफआयआर करतात. अरे लवकरात लवकर त्याच्यावरच्या असणाऱ्या केसेस मागे घ्या. आमचं सरकार आव्हानातो केसेस मागे घ्या नाहीतर परत एकदा आंबेडकरी जनता याच्यापेक्षा मोठा महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडेल. आणि मग तेव्हा सांगू नका की आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. तेव्हा आंबेडकरी जनता एका पेटीत काय करतं हे पण पाहिलं तर आंबेडकरी जनता काही येड्या गबळायची अवलंब नाही. येड्या गबळायच्या मिटिंगाला कोणता हक्क नाही हे आपण पाहिलं. आणि त्यामुळे अरे तुम्ही अवलंब आहात म्हणजे तुम्ही शूर सुद्धा आणि तुम्ही विद्वान सुद्धा फक्त तुम्ही एकत्र आलात तर तुम्ही चमत्कार घडता हे आता महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आज येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही एकत्र झालात. आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही एकत्र झालात की काय परिवर्तन होत. आपण हिंदू मित्र बघितलं नाही आमदार खासदार आमच्या बरोबर होता. फक्त तुम्ही एकत्र होता. महाराष्ट्र सरकार झुकलं, देशाचं सरकार सुद्धा तुमच्या समोर झुकलं. आणि आता या आता जो आपला एक तारखेचा आपल्यावरती झालेला भावानंतर तुम्ही जो चमत्कार केला तीन तारखेला त्यामुळे सुद्धा महाराष्ट्रामध्ये अख्ख्या देशामध्ये हादरा बसलेला आहे. अनेक प्रांतापर्यंत फोन आले एवढंच नव्हे तर माझ्या गुजरातपासून सिंगापूर पासून अनेक चॅनलनी मुलाखती घेतल्या. काय क्यों हो गया म्हणजे जगामध्ये
मूर्ख ब्राह्मण आज उत्पन्न झालेली आहे आणि भारताची मायदेशी झालेली आहे. आपली खरी लढाई तर जाती अंतराची आहे, पण दुर्दैवाने आज देशामध्ये जाती अवादानी या देशामध्ये जास्तीत जास्त जातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या सर्वांना आज कळण्याची माझी विनंती आहे जाता जाताना की आता याच्या पुढे एक संघ एक दिलाने आपण लढायचं आहे. तुम्ही फक्त एकत्र आलात आणि एकदा ठरवलं तर मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आव्हान द्यायला महाराष्ट्रामध्ये कोणी असणार नाही. आज आपण सामाजिक दृष्ट्या धार्मिक दृष्ट्या एकत्र असतो, परंतु बाबासाहेबांनी सांगितलंय की ह्या देशातली खऱ्या अर्थानं तर कसली किल्ली तुमच्या प्रगतीची कसली किल्ली असेल तर ती राजकीय किल्ली आहे आणि ती मिळवण्यासाठी आपल्या सर्वांनी एक दिलावर एक विचाराने एकत्र आलं पाहिजे अशी माझी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि परत तुम्ही 3 तारखेला दाखवलेल्या प्रचंड अशा शौर्याबद्दल तुम्हाला वंदन करतो, जय हिंद करतो, धन्यवाद देतो.